रात्रीचा खेळ चालेमधले अण्णा नाईक आणि खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली. उदयनराजे भोसलेंच्या निवासस्थानी उदयनराजेंनी अण्णा नाईक अर्थात अभिनेते माधव अभ्यंकर यांचं स्वागत केलं. दोघांमध्ये बराच काळ गप्पा रंगल्या. खासदार उदयनराजे हे अण्णा नाईकांचे चाहते आहेत. यावेळी उदयनराजेंनी अण्णा नाईक यांचे डायलॉगही म्हणून दाखवले. तर अण्णा नाईकांनीही या भेटीमुळे आनंद झाल्याचं सांगितलं. तो डायलॉग तो एवढा तुम्हाला माहिती आहे म्हणजे तो त्याचा विसरसुद्धा पडू शकत नाही. अण्णा नाईक असो मी, म्हणजे तो आवाज त्या ह्याला तो रुतबा त्या संपूर्ण परिस्थितीला जे कॅरेक्टर पाहिजे होतं त्या कॅरेक्टर शोभून आलं. अनेक त्यांचे आता प्रोजेक्ट चालू आहेत. मनापासून शुभेच्छा तर त्यांना नेहमीच माझ्या काय सगळ्यांच्याच आहेत. महाराजांनासुद्धा ही भूमिका आवडते, ते बघतात आवर्जून. आणि त्यातला एक डायलॉग त्यांनी मी अण्णा नाईक असं आहे तर हे त्यांनी त्या स्टाईलमध्ये म्हणालेत आणि मी अक्षरशः धन्य झालो आणि थक्कही झालो. खूप खूप बरं वाटतंय मला. आज मी त्यांच्या शेजारी बसलो आहे आणि मी आता थोडासा त्यांना त्रास देणार आहे, कारण पुन्हा सगळ्यांसमोर सांगतो माझ्या पत्नीला, म्हणजे पत्नी त्यांची फॅन आहे मोठी, तर तिला भेटायला खास मी घेऊन येणार आहे आता. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी सुद्धा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची बाधा होण्याचं प्रमाण मात्र काहीसं वाढलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता सुद्धा वाढली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दुसऱ्या डोस नंतर नियम मोडण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतोय असं सांगण्यात येत आहे. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यावर भर द्या अशी सूचना टास्क फोर्सनं केलेली आहे. 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू झाल्यानंतर लगेच अभ्यास परीक्षा अभ्यासक्रमाची पूर्तता याचा भडीमार नको असं सुद्धा सांगण्यात आलंय. किमान 1 ते 2 आठवडे मुलांशी मुक्त संवाद साधावा, मुलांना मन मोकळं करू द्यावं, मित्रांशी संवाद साधू द्यावा अशी सूचना टास्क फोर्सनं केली आहे. मुंबईत लोकल प्रवासासाठी 2 महिन्यात 14 लाख पासेसची विक्री झाली आहे. मध्य रेल्वेवर 10 लाखांपेक्षा जास्त पास विकले गेले तर पश्चिम रेल्वेवर 4 लाखांपेक्षा जास्त पासची विक्री झाली. 15 ऑगस्ट पासून दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. लाल मातीतली कुस्ती म्हणजे